न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। नमस्कार, मी प्रियंका कदम, न्यूज सुपर वन च्या सुपर फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बघत आजच्या सुपर फास्ट बुलेटिन। औरंगाबादचं नामांतर 30 वर्षांपूर्वी झालं, लवकरच कागदपत्रात दुरुस्ती। शिवसेनेने भूमिका बदललीच नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 30 वर्षांपूर्वी जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले, हे नामांतर लोकांनी स्वीकारले। प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा, त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल, भाजपास त्याची काळजी नको, असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामना मधून भाजपावर घणाघाती टीका केली आहे। पीएम किसान स्कीम, शेतकऱ्यांना मोफत मिळणार 36,000 रुपयांच्या योजनेचा लाभ। प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत देशामध्ये 11.5 कोटी ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे। तुमचंही नाव यामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। 36,000 रुपये पेन्शन असणाऱ्या मोदी सरकारच्या या योजनेचा तुम्ही दरवर्षी लाभ घेऊ शकता। इतकंच नाही तर सरकार यासाठी तुम्हाला कुठलीही कागदपत्र विचारणार नाही। 2021 मध्ये कोरोना काही थांबेना, बँकॉक मध्ये शाळा आणि बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद। 2020 संपून आता 2021 ला सुरुवात झाली तरी कोरोना काही थांबण्याचं नाव घेत नाही, कारण थायलंडची राजधानी मध्ये कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते। त्यामुळे शाळा, उद्योगधंदे आणि अनेक ठिकाणं पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत। देशात संक्रमणाची 279 नवीन प्रकरणं नोंदवली गेली होती, यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालाय। सहसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे असे वक्तव्य केल्यावर यावर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवीसी यांनी पलटवार केलाय। माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली असे महात्मा गांधी सांगायचे, अशा भागवत यांच्या वक्तव्यानंतर ओवीसींनी गोडसेंबद्दल आपला काय विचार आहे असा सवाल केलाय। एलपीजी सिलेंडर एका मिस कॉलवर होणार बुक। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर येथे एका कार्यक्रमात एलपीजी ग्राहकांसाठी मिस कॉल सुविधा सुरू केली आहे। जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमधील हे एक महत्वाचे पाऊल आहे। इंडियन ऑइलच्या ग्राहकांना संपूर्ण भारतभर रिफिल बुकिंगसाठी आणि भुवनेश्वर शहरात नव्या कनेक्शनसाठी 84 54 95 55 55 या क्रमांकावर मिस कॉलच्या सुविधेचा वापर करता येईल। अल्पभूधारक शेतकऱ्याचे टोमॅटो उत्पादनातून लाखोंचे उत्पन्न, मालाची जागेवरूनच होते विक्री। जिल्ह्यातील अर्धापूर येथील युवा शेतकऱ्याने परिश्रमातून टोमॅटोची उत्तम शेती केली असून भरघोस नफा कमावलाय। 2.5 एकर मध्ये आतापर्यंत 6.5 लाखांचे उत्पन्न झाले असून अजून 5 लाखांपर्यंत उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्याला आहे। नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेती असून दर्जेदार टोमॅटो असल्यामुळे जागेवरूनच व्यापारी खरेदी करतायत। धुळ्याच्या बोरांना देशाच्या कानाकोपऱ्यात मागणी। महाराष्ट्र राज्यापेक्षा देशातील कानाकोपऱ्यात म्हणजेच गुजरात, कलकत्ता, पटना, सुरत, दिल्ली याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी धुळ्यातील उमरान जातीच्या बोरांना मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते। मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याच्या अर्थव्यवस्थेशी मिळाली चालना। महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन या क्षेत्रास पुन्हा चालना मिळाली आहे। मुंबई, पुणे या मोठ्या शहरांबरोबर इतर शहरी भागातही घर खरेदी करणाऱ्यांचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले। राऊतांच्या जवळच्या मानले गेलेल्या प्रवीण राऊतांची संपत्ती जप्त। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिलाय। प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती समोर येते। शाओमीच्या या फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ। अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोनची विक्री। चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने गेल्या काही वर्षापासून भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवते। कंपनीने नुकताच शाओमी MI 11 हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केलाय। चीनमध्ये हा फोन विक्रीस उपलब्ध करण्यात आला होता। यावेळी अवघ्या 5 मिनिटात या फोनच्या 3,50,000 युनिट्सची विक्री झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आस्केड योजनेचे उद्घाटन झाले।
या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने भिडले, त्यामुळे सध्या या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते। भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेयवादावरून या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे बोलले जाते। वर्तमान जगायचे मला ही इतरांना प्रेरणा देणारी कविता माझीच प्रेरणा होऊन बसली आहे, असं प्रशांत गडाख यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय। गौरी, ज्या कारणाने तू आत्महत्येचा निर्णय घेतला असशील त्याला शिक्षा नक्की मिळेल, अगदी कुणी रक्ताचा असलं तरी, असा विश्वास यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी पहिल्यांदाच व्यक्त केलाय। प्रशांत गडाख यांची पत्नी आणि मंत्री शंकरराव गडाख यांची भाऊजाई गौरी गडाख यांनी 2 महिन्यापूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती। पत्नीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच जाहीररित्या भावना मांडताना प्रशांत गडाख यांनी वर्तमान जगायचे मला या आपल्या पहिल्या प्रकाशित कवितेचा उल्लेख केलाय। इतरांना प्रेरणा देणारी कविता माझीच प्रेरणा होऊन बसली असंही त्यांनी म्हटलं। प्रशांत गडाख यांच्या राजकीय प्रवेशाची ही नांदी असल्याचंही मानलं जातंय। नव्या वर्षातील सर्वात मोठी गुड न्यूज, कोविडशील्ड वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी। कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसते, कारण ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राजेनिका या कंपनीने विकसित केलेल्या कोविडशील्ड या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे। कोविडशील्ड लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे। तज्ञांच्या संमतीने हिरवा कंदील दाखवलाय। या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये सुरू आहे। ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली, त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरू होत्या। ही भारतातील पहिली लस ठरली आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीवर कोरोनाचा सावट। SCG नजीकचा परिसर अलर्टवर। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट ग्राउंड SCG मध्ये खेळला जाणार आहे। मात्र या तिसऱ्या सामन्यावर कोरोनामुळे संकट आलंय, कारण सिडनीत 31 डिसेंबरला 10 नवीन कोरोना केसेस समोर आल्यात। पुन्हा भेटूया पुढच्या सुपर फास्ट बुलेटिन मध्ये। तोपर्यंत तुम्ही बघत रहा न्यूज सुपर 1 सत्याचा बुलंदा। न्यूज सुपर 1 सत्याचा बुलंद आवाज।